नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज मराठवाडा दौरा आहे पण त्यांचा हा मराठवाडा दौरा चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे त्यांच्या दौऱ्याच्या कालावधीमुळे उद्धव ठाकरेंचा संपूर्ण दौरा फक्त अडीच तासांचा असणार आहे आणि दुपारी सव्वा बारा वाजता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावरती येणार आहेत दुपारी पावणे तीन वाजता ते दौरा आठवून पुन्हा मुंबईसाठी निघतील या अडीच तासांच्या दौऱ्यामध्ये ते दहेगाव आणि पेंढापूर या दोन गावांना भेटी देणार आहेत या दोन्ही भेटींमध्ये अवघा पंधरा मिनिटं वेळ देण्यात आलाय दौऱ्याच्या पत्रिकेनुसार दहेगाव आणि पेंढापूरला प्रत्येकी पंधरा पंधरा मिनिटं पाहणी होणार आहे अंबादास दानवेंनी या दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे अशा घाईगडबडीत हे नियोजन का करण्यात आलं असा प्रश्न विचारला जातोय सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम संपूर्ण औरंगाबाद किंवा ज्या ज्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत तिथे सगळी सज्जता असेल काय सांगितलं जात निश्चितपणे उद्धव ठाकरे हे बाहेर पडलेले शेतकऱ्यांसाठी दिलासाची गोष्ट निश्चित आहे मात्र त्याला आता त्यावर टीका होऊ लागलेली आहे की सव्वा दोन तासामध्ये पंधरा ते वीस मिनिटं फक्त शेतकऱ्यांशी बोलणार एवढं मोठं नुकसान झालेलं त्यांना कसं कळणार तर हा दौरा ज्यांनी नियोजित केला ते अंबादास दान विरोधी पक्ष नेते माझ्यासोबत आहेत दादा शेतकरी स्वागत करतायत की ते येत आहेत बाहेर परंतु त्यावर टीका सुद्धा होते की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे असं काय बघणार ज्यांना ती चित्र दिसेल मला तर उद्धव साहेबांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे ते काही पहिल्यांदा शेतात येत नाही आहे याच्या आधीही सरकारच्या येण्याच्या आधीसुद्धा ते शेतकऱ्यांच्या व्यथा दुःख नव्हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी चालते व्हा देता की जाता असे मोर्चे काढले तेव्हा त्यांना ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे आणि दुसरं गोष्ट आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आमदार खासदार सातत्यानं महिन्यात दोन महिन्यापासून गावगाव शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतो आणि हे सगळं इनपुट साहेबांना ऑलरेडी पोहोचलेलं आहे आणि म्हणून आता एकदा नव्हे तर चारदा अतिवृष्टी झालेली आहे म्हणून साहेब आता या संदर्भात पाहणी करण्यासाठी बाहेर पडलेले आज संभाजीनगरात ते येत आहेत मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडल्यानंतर निश्चित सरकारला याचा जबाब द्यावा लागेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्यांचा आवाज जनतेसमोर व्यक्त करतील तेव्हा या सरकारला मला असं वाटतं निश्चित झोकावं लागेल आणि सरकारमधीलच कृषी मंत्री यांनी टीका देतात सत्तारांनी की उद्धव ठाकरे यांनी आधीच घाम गाळला असता तर सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या त्यांना घाम गाळावं लागेल रक्त आठवावं लागेल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं मग तर सत्तारसारख्या लोकांना शिवसेनेनं काय केलं पाहिजे शिकवण्याची काही गरज नाही कारण सत्तार काही कुठं जायचं कुठं राहायचं आताही ते वेगवेगळी भाषा करतात तेव्हा त्यांनी शिवसेनेला किंवा उद्धव साहेबांना काहीच शिकवण्याची गरज नाही शिवसेना ही सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्या बळावर आहे शिवसेना फक्त निमित्त मात्र काम करणारी संघटना नाही शिवसेना चोवीस तास आठवड्याचे सात दिवस महिन्याचे तीस दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करणारी संघटना आहे आम्हाला आम्ही घाम गाळतच असतो तुमच्यासारख्या गद्दारामुळे ही स्थिती आलेली परंतु निश्चित ती निश्चित जनतेच्या ताकदीच्या बळावर दुरुस्त होईल स्वतः काही शेतकरी आहेत या ठिकाणचे गावचे पंधरा ते वीस मिनिटामध्ये बघणं होईल शिवार बघ पंधरा ते वीस मिनिटात शिवार बघणं होणार नाही परंतु एक शेतकऱ्यांचे जे काय पंधरा वीस मिनिटाच्या आतमध्ये जे दोन पाच मोजके शेत तिथं निवडलेले आहे ते खरोखर अतिशय खराब झालेले आहे त्याच्यावरच साहेबांच्या उद्धव साहेबांच्या लक्षात येईल की खरोखर -कर, शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे आणि उद्धव साहेब आमच्या आज गावात येत आहेत खरोखर त्यांचे मनापासून आभार की त्यांनी या सरकारला जागे होण्याच्या अगोदर स्वतः त्यांनी त्यांना डवसलेले आणि फरक पडेल आता उद्धव ठाकरे बाहेर आल्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उद्धव साहेबांमुळे फरक पडणार आहे हे तर खरोखर अगोदर सत्ता साहेबांनी असो किंवा शिंदे सरकारने असो यांनी वेळच येऊन द्यायला नव्हती पाहिजे उद्धव साहेबांनी इतके बाहेर येण्याची कारण की उद्धव साहेबांनी सत्तार साहेबांसाठी रक्त अगोदरच आठवलेले आहे निश्चितपणे भावना आहे शेतकऱ्यांची की ते आल्यानंतर काय ना काय फरक पडेल जसं अंबादास दानवे यांनी सांगितलं की आधीच त्यांनी राज्यभर दौरे केलेले तो डाटा त्यांच्याकडे तयार आहे त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात बघितलं तरी सगळ्या राज्याचा अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो आणि उद्धव ठाकरे बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना साठी सरकारला झुकावं लागेल असा दावा सुद्धा अंबादास दानने धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी उद्धव ठाकरे पोहोचतील त्यानंतर पुन्हा आपण या सगळ्याचे अपडेट घेत राहू पुढची बातमी भाजपा प्रवक्त्या